नमस्कार, मी शरण्य आमच्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आपण प्रिमिक्स पावडरपासून केक बेस तयार करणार आहोत. माझ्याकडे व्हॅनिला फ्लेवर प्रिमिक्स पावडर आहे, ही अर्धा किलोची आहे. बाजारात मला ही 80 रुपयाला अर्धा किलो मिळाली. तुम्हाला साधारणपणे 160 रुपयाला किलोमध्ये सुद्धा मिळू शकते. तर चला आपण आता बेस करायला सुरुवात करूया. प्रिमिक्सचा केक करायचा बेस करायला खूप अतिशय कमी साहित्य लागतं. केक बेस करायला मी पहिले पावडर घेतली आहे एका बाउलमध्ये. दुसरी गोष्ट, आपल्याला इथे ज्याच्यात केक ठेवायचा आहे ते पातेल मी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. आणि इथे मी ज्याच्यामध्ये आपल्याला केक भांडं जे आहे, केकचं भांडं, त्याला आपल्याला डस्टिंग करून घ्यायचं आहे. मी मैद्याचा डस्टिंग केलेला आहे, किंवा मग तुम्ही बटर पेपरसुद्धा त्याला लावू शकता. बटर पेपर कसा करायचा याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक ठेवलेली आहे. बॅटर करण्यासाठी माझ्याकडे इथे बीटर आहे, तर तुम्ही बीटरचा सुद्धा वापर करू शकता. बीटर नसेल तर तुम्ही हँड बीटरचा सुद्धा वापर करू शकता. आणि हँड बीटर सुद्धा नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा मिक्स करू शकता. सर्वात प्रथम बॅटर करायला आपण इथे तेल घेतलेलं आहे, 1 ते 2 चमचे तेल घेतलेलं आहे. ते आपण बॅटरमध्ये टाकायचं आहे. आता आपल्याला याच्यात थोडं पाणी टाकायचं आहे, एकदम पाणी नाही टाकायचं. थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे. बॅटर तयार करताना आपल्याला थोडं पाणी घालत एकाच दिशेने फिरवायचं आहे. आणि एकदम पाणी न टाकण्याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या राहू शकतात किंवा नीट ते मिक्स होणार नाही. त्यामध्ये असे गाठी राहिल्या तर केक नीट बेक होणार नाही. त्यामुळे आपण थोडं पाणी टाकून त्याला मिक्स करतो आणि बॅटर तयार करतो. आता बॅटर किती प्रमाणात पातळ हवं हे पण खूप महत्त्वाचं आहे. हे बघा, पीठ असं सरकन पडलं पाहिजे. भज्याच्या पीठासारखं एकदम पातळ, म्हणजे पातळ किंवा असं घट्ट नाही, बघा, सरकन असं पीठ पडण्याची गरज आहे. आणि 1 ग्लास पाणी मला साधारण लागलेलं आहे या सगळ्या प्रोसेस. 1 ग्लासपेक्षा थोडं जास्त. आता प्रत्येकाचं पिठाच्या प्रमाणाप्रमाणे पाण्याचं प्रमाण बदलणार आहे, पण साधारण आपल्याला अशा प्रकारे सरकन पीठ पडलं तर समजायचं की आपला केक एकदम चांगला होणार आहे. त्या हिशोबानं आपण फिरवतो, कारण आपल्याला दुसरा काही वेगळं आपण कुठलाही पदार्थ याच्यामध्ये टाकत नसल्यामुळे फक्त आपल्याला पाणी नीट टाकून व्यवस्थित एकसारखं फिरवणं आणि बॅटर तयार करणं गरजेचं आहे. आता आपण केक टिनमध्ये हे सगळं बॅटर टाकून घेऊयात. मिश्रण आपण एका केकच्या भांड्यात ठेवलेलं आहे, तर मी याला थोडंसं टॅप करते 2-3 वेळा, म्हणजे कोणताही एअर बबल राहणार नाही. आपण प्रीहीट करायला ठेवलं आहे त्या पातेल्यामध्ये. आता हे केक टिन ठेवून देऊया. आपला आता प्रीमिक्सपासून तयार केलेला केकचा बेस तयार झालेला आहे. आणि आता तुम्हाला मी जवळून दाखवते की तो किती स्पॉन्जी झाला आहे. तुम्हाला दिसत असेल की किती व्यवस्थित स्पॉन्जी झालेला आहे, व्यवस्थित जाळी पडलेली. आणि याच्यापासून तुम्हाला हव्या त्या पद्धतीनं तुम्ही केक तयार करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही सुद्धा आमच्यासारखाच प्रीमिक्स पावडरचा केक घरी तयार करून बघा. आणि कमेंट करून मला नक्की कळवा की हा केक कसा झाला आहे. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.